आपला चैप्टर सुरू है रिप्रोडक्शन इन लोअर एंड हायर प्लांट्स। या चैप्टर मधे लोअर एंड हायर प्लांट्स या चैप्टर मधे काल आपण जे काही पार्ट पाहिले त्याच्यामध्ये त्या पार्ट मधे आपण पुढील भागाला सुरुवात करणार आहोत। चला तर ही कालची शेवटची आकृती आहे आपली। काल आपण स्पोर फॉर्मेशन इन कोनिडिया असा मुद्दा पाहिलेला आहे। कालचा जर थोडासा रिकॅप जर मारायचा झाला तर तीन पॉइंट काल आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। पहिला जो पॉइंट आहे त्याला बडिंग असं म्हणायचं, पहिला फ्रॅगमेंटेशन, दुसरा बडिंग आणि तिसरा स्पोर फॉर्मेशन। ही जी समोर दिसणारी जी आपल्याकडे आकृती आहे ती आहे स्पोर फॉर्मेशनची। हा स्पोर फॉर्मेशन क्लॅमिडोमोनास नावाच्या या ठिकाणी वनस्पतीमध्ये आढळतो, शेवाळवर्गीय वनस्पती। तर आजचा पहिला पार्ट अदर मेथड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन्क्लूड्स, अलैंगिक प्रजननाच्या ज्या काही इतर पद्धती आहेत त्या आता आपण इथे पाहूयात। अलैंगिक प्रजननाच्या असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शनच्या इतर पद्धती, आता हे इतर पद्धती काय आहेत त्या अगोदर बोर्डावर समजावून सांगू आणि मग बघूयात त्या इतर पद्धती काय आहेत त्या। तर इतर ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये लक्ष द्या बोर्डावरती, अदर मेथड्समध्ये पहिली जी पद्धती आहे ती आहे बडिंग। काल बडिंग झालेली आहे। पहिली जी पद्धती आहे तिला बायनरी फिशन असं म्हणायचं। बायनरी म्हणजे दोन, फिशन म्हणजे तुकडे होणे। जसं की ही बायनरी फिशन जी पद्धती आहे ती सापडते अमीबामध्ये। अमीबा या सारख्या सजीवामध्ये बायनरी फिशन पद्धतीमध्ये होतं काय, एक अमीबा असतो हा मूळ अमीबा। या अमीबाचं ज्यावेळी प्रजनन होणार असतं त्यावेळी या अमीबाचे दोन तुकडे होतात आणि पॅरेंट अमीबा या ठिकाणी दोन तयार होतात, असं हे बायनरी फिशन नावाची पद्धती सापडते। ही झाली अदर मेथड्समध्ये पहिली पद्धती बायनरी फिशन। दुसऱ्या पद्धतीचा जर विचार करायचा झाला यामध्ये तर दुसरी पद्धती आहे तिला कोनिडिया फॉर्मेशन म्हणतात। कोनिडिया फॉर्मेशन हे कोनिडिया कुठे सापडतात तर पेनिसिलिन नावाच्या बुरशीमध्ये। बघा, पेनिसिलिन नावाच्या बुरशीमध्ये या कोनिडिया सापडतात। हे या पद्धतीनं पेनिसिलियम असतं आणि वर हे स्पोर टाईप आल्यासारख्या या रचनेला कोनिडिया म्हणतात। ही आहे कोनिडियाची रचना। हा झाला दुसरा प्रकार प्रजननाचा। अदर मेथडमध्ये पहिला प्रकार कोणता, बायनरी फिशन, दुसरा प्रकार कोनिडिया फॉर्मेशन आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे जेम्युल फॉर्मेशन। आता हे जेम्युल काय भानगड असते तर स्पॉन्जेस या पद्धतीचे जे काही प्लांट्स आणि ॲनिमलमध्ये गृहीत धरलेले आहेत या स्पॉन्जेसमध्ये जेम्युल फॉर्मेशन नावाचा प्रकार आहे। तर आपल्याला जे काही रिप्रोडक्शनचे दोन चॅप्टर आहेत त्यापैकी हा पहिला सुरू आहे। दुसऱ्या चॅप्टरची जी सुरुवात केलेली आहे ती या जेम्युल फॉर्मेशनपासून केलेली आहे। त्या ठिकाणी आपल्याला हे जेम्युल फॉर्मेशन काय असतं याच्या डिटेल्स पाहायच्यात। तर आता आपण ह्या तीनही पद्धती अगदी व्यवस्थित पद्धतीनं या ठिकाणी लिहून घ्यायच्यात। तीन पद्धती समजल्या असतील अदर मेथड्समध्ये। अदर मेथड्स प्रजननाच्या असेक्शुअल पद्धतीमध्ये बायनरी फिशन, एकाचे दोन तुकडे होणे, दुसरं आहे कोनिडिया फॉर्मेशन, पेनिसिलिनमध्ये सापडतं, आणि पुढचं आहे जेम्युल फॉर्मेशन किंवा गॅम्युल फॉर्मेशन स्पॉन्जेसमध्ये आढळतं। ह्या तीन मुद्द्यांना आता आपण लिहून घेऊयात। चला पहिला पॉईंट बायनरी फिशन। बायनरी फिशन विच ऑकर्स इन द क्लोरेला डायाटोम्स अँड क्लॅमिडोमोनास। पण आपल्याला बायनरी फिशन हे अमीबामध्ये खूप छान समजतं। एका अमीबाचे दोन अमीबा तयार होतात,
binary fission which occurs in the chlorella, diatoms and chlamydomonas. Kalapan chlamydomonas chi rachana pahileli aahe shevatcha mudda spore formation madhe chlamydomonas. Tar tya chlamydomonas madhe binary fission manje ekache don tukde hone prajananacha alaingik prakar asexual method of reproduction. पहला प्रकार कौन था? बाइनरी फिशन. दूसरा कोनिडिया फॉर्मेशन. तीसरा जेम्यूल फॉर्मेशन. नेक्स्ट दूसरा घया कोनिडिया फॉर्मेशन हे पेनिसिलिन मध्ये आढळतं. कोनिडिया फॉर्मेशन पेनिसिलिन मध्ये आढळतं. कोनिडिया फॉर्मेशन पेनिसिलिन मध्ये आढळतं. कोनिडिया फॉर्मेशन पेनिसिलिन मध्ये. आणि जो तिसरा प्रकार आहे त्याला म्हणतात जेमा किंवा जेम्यूल फॉर्मेशन. तर जी काही स्पेलिंग आहे ती बोर्डावरून लिहा, व्हाईट बोर्डवरची. जेम्यूल फॉर्मेशन जी ई डबल एम यू एल ई ही स्पेलिंग मांडायची पहिली. जेम्यूल फॉर्मेशन तिथे चुकून जेमा अशी झाली आहे. जेम्यूल फॉर्मेशन जेम्यूल फॉर्मेशन. तर हे स्पॉन्जेस मध्ये मार्चेंटिया या प्रकारच्या वनस्पतीमध्ये सापडतं. तुम्हाला जी तुम्ही लिहिलेली उदाहरणं आहेत ती सर्व वनस्पतीमध्ये आहेत. क्लोरेला वनस्पती, डायटोम्स वनस्पती, क्लॅमिडोमोनास वनस्पती, पेनिसिलिनसुद्धा बुरशी म्हणजे वनस्पती, आणि मार्चेंटियासुद्धा वनस्पती. आणि मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर जी उदाहरणं सांगितली आहेत त्याच्यापैकी आमिबा हा प्राणी आहे, स्पॉन्जेस हा सुद्धा प्राणी आहे. प्राण्यांची का सांगितली? तर प्राण्यांची लवकर कळतात त्याच्यामुळे प्राण्यांची सांगितली आहे. तर नेक्स्ट आता इथून पुढे आपल्याला जो पुढचा मुद्दा बघायचा आहे तो आहे व्हिजिटेटिव रिप्रोडक्शन. चला हेडिंग मांडा पुढचं आपलं, व्हिजिटेटिव रिप्रोडक्शन. व्हिजिटेटिव रिप्रोडक्शन व्हिजिटेटिव रिप्रोडक्शन. सर्वप्रथम हा व्हिजिटेटिव रिप्रोडक्शन काय असतो हा आपण बोर्डावरनं अगोदर समजून घेऊयात. पहा बोर्डावरनं व्हिजिटेटिव रिप्रोडक्शन काय असतो. हेडिंग आहे आपलं व्हिजिटेटिव रिप्रोडक्शन. याला समजून घ्यायचं आहे नेमकं व्हिजिटेटिव पार्ट ऑफ द प्लांट म्हणजे काय असतं. व्हिजिटेटिव पार्ट म्हणजे वनस्पतीचा असा भाग ज्या भागाला तुम्ही पाहू शकता किंवा हाताळू शकता. उदाहरणार्थ वनस्पतीचं स्टेम आलं, स्टेम म्हणजे काय? खोड. वनस्पतीचं लीफ आलं, लीफ म्हणजे काय? पान. हा वनस्पतीचा या ठिकाणी रूट आलं, रूट म्हणजे काय? मूळ. मग जर वनस्पतीच्या खोडापासून, पानापासून किंवा मुळापासून जर प्रजनन होत असेल तर अशा प्रकारच्या प्रजननाला व्हिजिटेटिव रिप्रोडक्शन असं म्हणायचं. म्हणजे वनस्पतीचा कोणताही दृश्य पार्ट असेल दिसणारा, त्या वनस्पतीच्या भागापासून होणाऱ्या प्रजननाला व्हिजिटेटिव रिप्रोडक्शन म्हणायचं. या व्हिजिटेटिव रिप्रोडक्शनचे थ्री टाईप्स या ठिकाणी आपल्या अभ्यासाला आहेत. तसे असंख्य प्रकार आहेत पण तुमच्या अभ्यासाला, आपल्या अभ्यासाला तीन प्रकार सांगितलेले. पहिला जो प्रकार आहे तो पहिला प्रकार याला कटिंग्स असं म्हणायचं. व्हिजिटेटिव प्रोपॅगेशनचा पहिला प्रकार रिप्रोडक्शनचा कटिंग्स, कटिंग्स. दुसरा जो प्रकार आहे त्याला ग्राफ्टिंग असं म्हणायचं, ग्राफ्टिंग. आणि तिसरा जो प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकाराला परत एकदा बघूयात. व्हिजिटेटिव रिप्रोडक्शन म्हणजे काय? वनस्पतीच्या कोणत्याही दिसणाऱ्या भागापासून जर प्रजनन होत असेल, खोडापासून म्हणजे फुलाच्या व्यतिरिक्त, बियाच्या व्यतिरिक्त जे वनस्पतीचे भाग आहेत जसं की खोड आहे, पान आहे, मुळं आहेत, या प्रकारच्या प्रजननाला या ठिकाणी म्हणायचं व्हिजिटेटिव रिप्रोडक्शन. व्हिजिटेटिव रिप्रोडक्शनचे किती टाईप आहेत आपल्याला? तीन. पहिला प्रकार कटिंग, दुसरा ग्राफ्टिंग, आणि जो शेवटचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे तो आहे टिश्यू कल्चर. तर ह्या तीन मुद्द्यांना आपल्याला या मुद्द्यामध्ये शिकायचं आहे. आता आपण सर्वप्रथम लिहून घेऊयात की नेमकं व्हिजिटेटिव पार्ट म्हणजे काय, व्हिजिटेटिव रिप्रोडक्शन म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण
तीन टाइप्स मधे पहला हेडिंग मांडू आणि पहिल्या हेडिंगला आता आपण डिटेल्स मधे पाहू। चला पुढे वळायचं या ठिकाणी। सर्वप्रथम व्हिजिटेटिव पार्ट म्हणजे काय, तर प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रू देअर व्हिजिटेटिव पार्ट्स। वनस्पति स्वतःचं प्रजनन त्यांच्या कोणत्याही व्हिजिटेटिव पार्टपासून या ठिकाणी करतात। अलैंगिक प्रजननाचा हा व्हिजिटेटिव रिप्रोडक्शन नावाचा भाग। प्लांट रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रू देअर व्हिजिटेटिव पार्ट्स। प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रू देअर व्हिजिटेटिव पार्ट्स। या व्हिजिटेटिव पार्टमध्ये काय काय येतं त्याची यादी करू। हेन्स द न्यू प्लांट्स फॉर्म्ड आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स। तयार होणाऱ्या नवीन वनस्पती मूळ वनस्पती सारख्याच असतात। तयार होणाऱ्या नवीन वनस्पती मूळ वनस्पती सारख्याच असतात, मूळ वनस्पतीप्रमाणेच असतात। तयार होणाऱ्या नवीन वनस्पती मूळ वनस्पती सारख्याच असतात। तयार होणाऱ्या नवीन वनस्पती मूळ वनस्पतीप्रमाणेच असतात। म्हणजे जुनं गुलाबाचं झाड आणि नवीन लावलेलं फांदीपासून लावलेलं गुलाबाचं झाड हे दोन्हीही सेमच पद्धतीमध्ये असतात। जेनेटिकली आयडेंटिकल दिसायला जरी अशा तशा असल्या तरी मधली जनुकही सेमच असतात। आता आपल्याला हे व्हिजिटेटिव पार्ट्स या ठिकाणी पाहायचेत। पुढे लिहा द व्हेरियस मेथड्स। प्रजननाच्या विभिन्न पद्धती, पहिली जी पद्धती आहे आत्ता आपण शिकलेली द व्हेरियस मेथड्स, द व्हेरियस मेथड्स। प्रजननाच्या विभिन्न पद्धती, प्रजननाच्या विभिन्न पद्धती, प्रजननाच्या विभिन्न पद्धती। चला पहिली पद्धती मांडा कटिंग्स, पहिली पद्धती मांडा कटिंग्स। आता आपण ही कटिंग नावाची जी पद्धती आहे त्या कटिंग नावाच्या पद्धतीला डिटेल्समध्ये पाहणार आहोत। जायचं पुढे? चला। तर कटिंग हा मुद्दा पूर्णपणे अगोदर समजून घेऊयात। उदाहरणार्थ एका झाडाची फांदी तोडायची, तिचे तुकडे करायचे आणि लावायचे। हे पुढे बघा, कटिंगमध्ये जो पहिला पार्ट आहे त्याला म्हणतात स्टेम कटिंग। काय म्हणायचं? स्टेम कटिंग। आता हा स्टेम कटिंग काय असतो बघा, याचं उदाहरण आपल्याला दिलं आहे रोज। रोज म्हणजे काय रे? गुलाब। तर आपण गुलाबाच्या झाडाची, बघा गुलाबाच्या झाडाची फांदी तोडून आणतो आणि जमिनीमध्ये खुपसतो, त्या फांदीपासून नवीन गुलाबाचं झाड या ठिकाणी तयार होतं, याला म्हणायचं स्टेम कटिंग। अजून एक या स्टेम कटिंगचं, स्टेम म्हणजे खोड, खोड म्हणजे फांदी। स्टेम कटिंगचं दुसरं उदाहरण दिलं आहे बोगनवेलिया। बोगनवेलिया, बोगनवेलिया याला कागदी फूल वनस्पती म्हणतात, कागदी फूल। तर बोगनवेलिया हे दुसरं उदाहरण स्टेम कटिंगचं। आपल्याकडे जो दुसरा प्रकार आहे तो आहे या ठिकाणी लीफ कटिंगचा। लीफ कटिंगमध्ये एखाद्या पानाचा भाग कट करून आणला जातो आणि तो पानाचा भाग या ठिकाणी कुंडीमध्ये लावला की ते पानच्या पान या ठिकाणी उगवतं। याचं उदाहरण नागपान या पद्धतीने या त्याचं उदाहरण पण मांडलेलं आहे। आणि तिसरा प्रकार जो आहे कटिंगचा तो आहे रूट कटिंगचा। पहिला पार्ट कोणता सांगा? स्टेम कटिंग। दुसरा पार्ट लीफ कटिंग आणि तिसरा पार्ट रूट कटिंग। या रूट कटिंगच्या एक्झाम्पलचं जर आपल्याला उदाहरण घ्यायचं झालं तर सगळ्यात भारी फळ कोणतं रे? स्ट्रॉबेरी। हां, स्ट्रॉबेरीची एक मावस बहीण आहे या ठिकाणी, तिचं नाव आहे ब्लॅकबेरी। ब्लॅकबेरी काळ्या काळ्या रंगाची छोटी छोटी फळं असतात, त्यांना ब्लॅकबेरी असं म्हणायचं। तर हे आहे ब्लॅकबेरी, कशापासून मिळते? रूट कटिंग्सपासून। चला कटिंगचे किती पार्ट? तीन, स्टेम कटिंग, लीफ कटिंग, रूट कटिंग। अजून एकदा कटिंगचे किती प्रकार? तीन, स्टेम कटिंग,
लीफ कटिंग, रूट कटिंग। चला पुढे या सर्व पार्टला आपण लिहून घेऊयात। द स्मॉल पीस ऑफ द एनी व्हिजिटेटिव पार्ट ऑफ द प्लांट हॅविंग अ वन ऑर अ मोर बड इज यूज्ड फॉर द प्रोपॅगेशन। एखादा कोणत्याही वनस्पतीचा, म्हणजे वनस्पतीची कोणतीही छोटीशी फांदी जिच्यावर कळ्या आहेत। आपण ऊस लावताना सुद्धा डोळे शाबीत ठेवतो, म्हणजेच कळ्या म्हणायचं डोळ्यांना, तर तो भी एक स्टेम कटिंगचाच प्रकार आहे। स्टेम म्हणजे खोड। द स्मॉल पीस ऑफ अ एनी व्हिजिटेटिव पार्ट ऑफ द प्लांट हॅविंग अ वन ऑर अ मोर बड इज यूज्ड फॉर प्रोपॅगेशन। छोटासा वनस्पतीचा कळ्या असलेला भाग, फांदी साध्या भाषेमध्ये आपल्या, स्टेम म्हणजे खोड म्हणजेच फांदी, कट करायची, जमिनीमध्ये खुपसायची, ॲटोमॅटिक मुळ्या फुटून ती उगवायला लागते। जसं की आपल्याकडे गुलाब, कनेरी, ऊस हे लावतात, त्याला स्टेम कटिंग म्हणायचं। याची उदाहरणं मांडा। याचं उदाहरण आहे स्टेम कटिंग्समध्ये रोज किंवा बोगनवेलिया। रोज किंवा बोगनवेलिया, बोगनवेलियाचं नाव लिहा कागदी फूल। हां, शुगर केन पण मांडू शकता। स्टेम कटिंगमध्ये रोज, बोगनवेलिया, बोगनवेलियाचं नाव कागदी फूल असं ठेवा। कागदी फूल शोभेची वनस्पती म्हणून हे मोठमोठ्या ऑफिसेस, सरकारी कार्यालयांच्या बाजूला जसे गुलाबी रंगाचे खूप फुलं 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 दिसतात, मोठा वेला असल्यासारखा असतो, कागदी फूल, बोगनवेलिया। नेक्स्ट दुसरा पार्ट आहे याच्यामधला लिप कटिंग। सॅन्सविरिया ह्याचं उदाहरण आहे। सॅन्सविरियाला नागफणी असं म्हणतात। नागफणी, नागाच्या फणीसारखी पानं असतात, मोठ्या ऑफिसेसमध्ये कुंडीमध्ये नुसती पानं पानंवर आलेली असतात, अशी वनस्पती असते, तिला सॅन्सविरिया म्हणतात। नागफणी, 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 सॅन्सविरिया नागफणी, सॅन्सविरिया नागफणी। आपला मूळ पहिला प्रकार कोणता आहे रे? कटिंग्स। कटिंग्समध्ये किती टाईप आहेत? तीन, स्टेम कटिंग, लीफ कटिंग आणि रूट कटिंग। चला तिसऱ्या भागाकडे वळा। तिसरा भाग आहे रूट कटिंग। रूट कटिंगमध्ये कोण आलं? ब्लॅकबेरी। ब्लॅकबेरीची बहीण कोण आहे? स्ट्रॉबेरी। अजून दोन चार आहेत ह्याच्या, रासबेरी आहे, ती पण असते। ब्लॅकबेरी कुठं, म्हणजे आपली स्ट्रॉबेरी कुठं पिकते रे? महाबळेश्वर, थंड हवेच्या ठिकाणी, सातारा जिल्हा। तर हे झाले रूट कटिंग। चला पुढील मुद्द्याकडे वळायचं आहे, कटिंग्स। आता कटिंग्स झाल्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला ग्राफ्टिंग। चला ग्राफ्टिंगकडे वळूयात। कटिंग्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही। हां ठीक आहे, चला या पुढे ग्राफ्टिंगकडे वळायचं आहे। ग्राफ्टिंग, बी ए झाला कटिंग, बी झाला ग्राफ्टिंग। आता हा ग्राफ्टिंग जो मुद्दा आहे तो आता पूर्णपणे बोर्डावरती आधी समजून घेऊ आणि मग तिकडनं बघूयात ग्राफ्टिंग काय आहे। मांडलं ग्राफ्टिंग? नेक्स्ट। हां चला लक्ष द्या, आपला जो मुद्दा आहे पुढचा ग्राफ्टिंग। ग्राफ्टिंग या पद्धतीला साध्या भाषेमध्ये कलम करणे असं म्हणायचं। कलम करणे। आता कलम कसा केला जातो? एखादा आपल्याकडे आंब्याचं झाड असतं, असं ते जमिनीपासून इतभर असं कट केलं जातं, त्याला असा छेद मारला जातो आणि वर ह्याच्यावरच हे दुसरं एक खोड आणून बसवलं जातं, ज्याला की शेंडा वगैरे असतो असं, आणि ह्याला असं बांधून टाकलं जातं, जॉईंट केलं जातं। तर किंवा दुसरी मेथड, हे खालचं जे असतं आंब्याचं झाड समजा, बघा याच्यामध्ये असा उभा छेद मारला जातो आणि वरून आणलेल्या दुसऱ्या झाडाची ही अशा पद्धतीची जी फांदी असते ती ह्याच्यात खूप असली जाते आणि वरून असं मेन कापडानं पूर्ण बांधलं जातं, ह्याच्यावर शेंडा किंवा कळ्या असतात।
ठीक है। हाँ आता लक्ष द्या, हा जो खालचा भाग असतो ग्राफ्टिंग मध्ये याला स्टॉक म्हणायचं, खालच्या भागाला काय म्हणायचं स्टॉक। जी मूळ वनस्पती असते जिला मुळ्या वगैरे असतात खाली तिला काय म्हणायचं स्टॉक, आणि वरून जे काही जोडलेले तुम्ही नवीन आणून त्याला श्वान, वरून आणलेल्याला श्वान, आणि खाली जे मूळ असतं ज्याला मुळ्या असतात त्याला काय म्हणायचं स्टॉक, आणि या पद्धतीला काय म्हणायचं ग्राफ्टिंग। मग अशी ग्राफ्टिंग पूर्ण खोड आणून बसवलं तरी चालतं, किंवा त्या झाडाची एखादी छोटीशी कळी आणून लावली तरी चालते, मग याला म्हणतात स्टेम ग्राफ्टिंग। आणि जर नुसती कळी जर लावली तर त्याला बड ग्राफ्टिंग म्हणतात। बड म्हणजे काय कळी। उदाहरणार्थ आपल्याकडे बोरीच्या झाडाचे जे कलम असतात ते बड ग्राफ्टिंग आणि स्टेम ग्राफ्टिंग दोन्ही पद्धतीनं चालतात। तर ग्राफ्टिंग मुद्दा कळाला का? चला पुढे वळायचे। हा लिहा ग्राफ्टिंग, वर्णन मांडूयात। हेअर पार्ट ऑफ द टू प्लांट्स आर जॉईन्ड इन अ सच अ वे दॅट दे ग्रो ॲज अ वन प्लांट। दोन वनस्पतींचे वेगवेगळे भाग एकत्र करून ते एकाच पद्धतीनं वाढवलेले असतात। दोन वनस्पतींचे वेगवेगळे भाग एकाच पद्धतीनं वाढवलेले असतात। दोन वनस्पतींचे वेगवेगळे भाग एकच वनस्पती म्हणून वाढवलेले असतात, म्हणजे एका खालच्या वनस्पतीवर दुसरी चांगली वनस्पती। तुमच्याकडे समजा आंब्याचं खूप छान झाड आहे, हा तर मग पावसाळ्यामध्ये उगवलेल्या कोया असतात त्या साध्या आंब्याच्या कोयीला आहे तुमच्या चांगल्या आंब्याच्या झाडाचं तुम्ही कलम करू शकता। तर ही पद्धत आहे कलम करण्याची। आपल्याकडे नर्सरीमधून जे केशर वगैरे जे आंबे मिळतात ना ते याच पद्धतीनं कलम केले, त्याला मेन कापड बांधलेलं असतंय खालून, हा तर ते याच पद्धतीनं कलम केलेल्या पद्धती असतात। चला नेक्स्ट पुढे वळायचे। लिहा इन दिस मेथड पार्ट ऑफ द स्टेम कंटेनिंग अ मोर दॅन वन बड दॅट इज श्वान इज जॉईन्ड ऑन द रूटेड प्लांट कॉल्ड अ स्टॉक इज कॉल्ड अ ग्राफ्टिंग। म्हणजे वरचा श्वान खालच्या स्टॉकवर जोडण्याच्या पद्धतीला ग्राफ्टिंग असे म्हणतात। ग्राफ्टिंग कलम करणे आपली साधी भाषा। तर ही पद्धती आंबा बोर चिक्कू पेरू यांच्यामध्ये यूज होते। तुम्ही नर्सरीतून जी काही रोपं आणता पेरूची आंब्याची चिक्कूची त्यांना खालून मेन कापड बांधलेलं असते, खाली वेगळंच असते आणि वर वेगळंच असते कलम, तर हेच म्हणायचं ग्राफ्टिंग। तर ही सक्सेसफुल मेथड आहे आणि हे हॉर्टिकल्चर या क्षेत्रामध्ये यूज केली जाते। हॉर्टिकल्चर म्हणजे फळबाग, फळांचे कलम करण्याची ही मेन पद्धती आहे। ही पद्धती गुलाबामध्ये सुद्धा वापरतात। जे काही हाय लेवलचे गुलाबाची फुलं असतात छान छान, त्यांच्यामध्ये एका गुलाबाच्या झाडाचा एक डोळा कट करून दुसऱ्या गुलाबाच्या झाडावरती जर जोडला आणि त्याला जर वाढू दिलं तर अशा गुलाबापासून आपल्याला मिळणारा जो काही कलम असतो तो चांगल्या पद्धतीनं मिळतो। इन दिस मेथड पार्ट ऑफ द स्टेम कंटेनिंग अ मोर दॅन अ वन बड दॅट इज श्वान इज जॉईन्ड ऑन टू अ रूटेड प्लांट कॉल्ड अ स्टॉक इज कॉल्ड अ ग्राफ्टिंग। नेक्स्ट झालं का ग्राफ्टिंग? पुढे वळायचंय। एक्झाम्पल मांडा। ॲपल पियर अँड रोजेस। पियर आहे तो पियर, पियर म्हणजे पेरू सारखाच असतो। आपल्याकडे चुची असलेला पेरू असतो बघा, देठाला चुची असल्यासारखा, सेम तसं पियर असतं। पियरला मराठीमध्ये नासपाती वनस्पतीचं फळ म्हणतात। पियर म्हणजे नासपाती वनस्पती, त्याच्याऐवजी पियर हा शब्द यूज केला जातो। तर ॲपलमध्ये पियरमध्ये आणि रोजेसमध्ये हा ग्राफ्टिंगचा प्रकार या ठिकाणी मांडतात। आणि आता आपला शेवटचा मुद्दा सुरू झाला टिश्यू कल्चर। मूळ प्रकार किती आहेत प्रजननाचे? तीन। पहिला कटिंग होता, दुसरा हा ग्राफ्टिंग आहे आणि तिसरा टिश्यू कल्चर। चला आता आपण टिश्यू कल्चरकडे एकदा ग्राफ्टिंगचं उदाहरण बघा। गुलाबाची फांदी आहे, एवढीच कळी काढतात, त्या आकाराचा गुलाबावर असा छेद घेतात आणि एवढा श्वान काढून इथं चिटकवतात, त्याला बांधतात, फक्त तेवढी कळीच उगवते आणि मग नवीन गुलाबाचा प्रकार सुरू झाला। हेडिंग म्हणा टिश्यू कल्चर। टिश्यू कल्चर, टिश्यू कल्चरला मराठीमध्ये सुद्धा टिश्यू कल्चरच म्हणतात। आता ही पद्धती काय आहे? ही
पण आपण थोडक्यामध्ये बोर्डावर समजून घेऊ, कारण पुढं एक सेपरेट चॅप्टरमध्ये टिश्यू कल्चरविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. चला टिश्यू कल्चर समजून घ्या. जर तुम्हाला लार्ज नंबर ऑफ प्लांट, लार्ज प्लांट्स जर या ठिकाणी मिळवायच्या असतील, एकाच वेळी हजारो लाखो वनस्पती मिळवायच्या असतील, तर बिया लावून किंवा कलम करून तेवढं शक्य नाही आहे. त्यावेळी टिश्यू कल्चर ही मेथड यूज करतात. म्हणजे काय करायचं, समजा तुम्हाला गुलाबिया वनस्पतींच्या टिश्यू कल्चर बनवायचं आहे, तर एक न्यूट्रिएंट मीडियम घेतात डिश, त्याच्यामध्ये या ठिकाणी माध्यम म्हणजे लिक्विड सॉलिड असं द्रव असतो. गुलाबाची एक पेशी तोडून टाकली किंवा चार पाच पेशी जर तोडून जर टाकल्या, तर ह्या पेशी एकमेकामध्ये डिवाईड होतात. डिवाईड होताना त्या सतत ढवळल्या जातात आणि एका पेशीपासून एक एक गुलाबाचं झाड तयार होतं. आणि ह्या गुलाबाच्या झाडांना वेगळं करायचं आणि साईडला लावायचं आणि एका झाडापासून मग मोठे एक एक गुलाबाचे मोठे रोपं तयार होतात. याला म्हणतात टिश्यू कल्चर ही पद्धती. याच्याबद्दल इथे दोनच ओळी मांडल्यात, बाकी जे काही आहे ते पुढचं या मुद्द्याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये मांडलेलं आहे. चला वर्णन मांडा. इट इज अ मेथड बाय विच अ स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट टिश्यू इज केअरफुली ग्रोन टू अ गिवन अ गिव अ मेनी नंबर ऑफ प्लांटलेट्स. असंख्य वनस्पती मिळविण्यासाठी ही पद्धती यूज केली जाते. असंख्य पद्धतीनं खूप वनस्पती मिळवायच्या आहेत, त्यावेळी टिश्यू कल्चर हा मुद्दा या ठिकाणी वापरला जातो. आपलं चालू आहे व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे तीन पार्ट आहेत. पहिला आहे कटिंग, दुसरा आहे ग्राफ्टिंग आणि तिसरा आहे हा टिश्यू कल्चर. इथे हे व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन या ठिकाणी संपतं. एक ओळ या व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या खाली पुस्तकामध्ये मांडली आहे. आजकाल मायक्रो प्रोपॅगेशन नावाच्या पद्धतीनेही असंख्य वनस्पती या ठिकाणी मिळविल्या जातात. आता इथून पुढे धड्याचा एक वेगळाच पार्ट या ठिकाणी सुरू होतो. तर वेगळा पार्ट काय चालू होतो हे आपण पुढे बघूयात. तर या धड्याचा सेक्शुअल रिप्रोडक्शन नावाचा पार्ट सुरू होतो. हा हेडिंग मांडा, सेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि बोर्डावर लक्ष द्या. बोर्डावर लक्ष द्या. जे काही आपलं रिप्रोडक्शन धडा सुरू आहे, त्या रिप्रोडक्शनच्या मुळामध्ये आपण दोन पार्ट या ठिकाणी पाडले होते. पहिला पार्ट होता, कालपासून शिकतोय आपण त्याला, असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि हा असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धती शिकलो आहोत आणि आज आपल्याला सुरुवात करायची आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनला. आता हा सेक्शुअल रिप्रोडक्शन जो घडून येतो वनस्पतीमध्ये, तो याच्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येत नव्हते, बरोबर आहे? हा, तर इथे मात्र आता काय होणार आहे, या मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊन नवीन वनस्पती, न्यू प्लांट तयार होणार आहे, म्हणजे बिया तयार होणार आहेत. तर हे सेक्शुअल रिप्रोडक्शन घडून येण्यासाठी आपल्याला अगोदर जो पार्ट शिकायचा आहे तो काय आहे, फ्लावर. कारण फुलामध्ये कोणकोण असतं, या मेल आणि फिमेल पार्टा असतात. तर हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला शिकायचा आहे. चला पुढे वळा, लिहून घ्या. इट इन्व्हॉल्व्स फ्युजन ऑफ टू कॉम्पॅटिबल गॅमेट्स ऑर द सेक्स सेल्स. लिहा सेक्शुअल, एवढी स्लाइड घ्यायची आज. हा सेक्शुअल रिप्रोडक्शन ओळख करून घ्यायची, मध्ये उद्या परत रिवाइज मारायला. सेक्शुअल रिप्रोडक्शन, इट इन्व्हॉल्व्स फ्युजन ऑफ टू कॉम्पॅटिबल गॅमेट्स, दॅट इज सेक्स सेल्स. दोन गॅमेट एकत्र येतात, म्हणजे एक असतो मेल गॅमेट आणि दुसरा असतो फिमेल गॅमेट. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन घडून येतं. म्हणजे या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बिया तयार होतात आणि ह्या बिया लावल्या की नवीन वनस्पती तयार होते. याला म्हणायचं सेक्शुअल रिप्रोडक्शन. नेक्स्ट पुढे मांडा. फ्लावर इज अ स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ द प्लांट इन विच द सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. सेक्शुअल रिप्रोडक्शन घडवून आणणारा सगळ्यात महत्त्वाचा भाग या ठिकाणी फ्लावर हा आहे.
आणि या मुद्द्यामध्ये आपल्याला अगोदर फ्लावर शिकायचा आहे. आपण 11वीला मुद्दा म्हणून घोकून घोकून शिकला होता बघा फ्लावर, तोच फ्लावर इथे डबल शिकायचा आहे. म्हणून आता आपण फुलाच्या रचनेकडे वळणार आहोत. चालतंय मग, तर एवढा मुद्दा घेऊ आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद.